वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. त्या अभंगातलं असं एक मार्मिक प्रबोधन आहे तुकोबारायांचं की तुम्हाला सामान्य जीवांना तुकोबारायांनी दुःखातून बाहेर पडून आपल्याला आनंद कसा मिळवता येईल आणि आपल्याला दुःख हे का येतंय हे समजूनही दिलं पाहिजे म्हणून तुकोबारायांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आजच्या अभंगातून केलेलं आहे. दुःखाने अत्यंत होरमळत असणाऱ्या परमार्थ पथिकांना आपल्या दुःखाचं कारण समजावून सांगून परमार्थाची वाटचाल नेटाने करायला सांगतात असा अतिशय महत्वाचा अभंग आहे आजचा. लौकिक वकिलाने हातात घेतलेली केस निश्चित निर्दोष सोडवतीलच असं सांगता येत नाही. जगातला प्रसिद्ध कायदे तज्ञ राम जेठमलानी यांनी एक केस हातात घेतली होती इंदिराबाईंना ज्यांनी मारलं त्यांची, पण तोही त्यांना सोडवू शकला नाही, फाशी जावं लागली. परंतु संतरूपी वकिलांनी जी केस हातात घेतली ती मात्र निर्दोष सोडवलेली आहे. वाल्हाकोळी साधी वाया गेलेली केस होती का, पण ही केस नारद रूपी वकिलांनी हातात घेतली, वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी केला, जगातला आद्य कवी केला, आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष बनवला. संत याच उद्देशाने तुम्हा माजीवांच्या उद्धाराकरताच या ठिकाणी आलेले असतात. मनुष्याच्या जीवनात काही वेळेला अतिशय दुःख येत, दुःखाचा कडेलोट होतो, काही वेळेला आनंदही अमाप मिळतो. कधी कधी आपल्या जीवनात बँड बाजा वाजतो तर परत बोंबल बाजाही वाजतो. आपल्या जीवनात कधी असे दिवस उजाडतात की आता आपण काय काय खावं, हे खावं का ते खावं का ते खावं, तर कधी असा दिवस आपल्या जीवनात उजाडतो की आता काय खावं, घरात ज्वारीचा दाणा शिल्लक नाही, काय खावं, कधी काय काय खावं, तर असं सुखदुःख मिश्रित आपलं जीवन व्यतीत होत आहे. तर आता आम्हाला पुढचा महत्वाचा भाग सांगायचा आहे. सुख आपल्या जीवनात येतं, दुःख आपल्या जीवनात येतं, ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत यापैकी सुखाची आपल्याला अपेक्षा आहे पण दुःखाची आपल्याला अपेक्षा नाही. दुःख यावं असं कोणाला वाटत नाही का? कोणी दुःखाकरता भगवंताची प्रार्थना केली, देवप्पा आयुष्याची 50 वर्षे मजेत गेली बरं, काय नाही काय नाही काय नाही, एकदा मुळव्यात कशाला म्हणतात तेवढा मला होऊ दे, मग 1.25 किलो पेढे वाटील, अशी मुळव्याधीची कोणी देवाकडे मागणी केली मग दुःख आले नाही. दुःखाची मागणी कोणी करत नाही पण प्राप्ती आहे. आपण सुखाची अपेक्षा करतो पण सुख मिळत नाही आणि त्या दुःख नको आहे ते मात्र आल्याशिवाय राहत नाही. आपलं जीवन म्हणजे एक रणसंग्राम आहे. या दोन्ही गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतंय. यापैकी सुखाची अपेक्षा आपल्याला आहे पण दुःखाची नाहीये. पण नेहमी नेमकं आपल्या जीवनात असं उलट घडत असतं, ज्याची आपण अपेक्षा करतो ते सुख आपल्याला मिळत नाही आणि जे दुःख नको आहे ते मात्र आल्याशिवाय राहत नाही. नेहमी इच्छेच्या विरुद्ध आपला खेळ असा चालू असतो. माणसाच्या काय भावना असतात, आकांक्षा असतात, अपेक्षा असतात की चांगली माणसं भेटावीत, त्यांच्या समागमात सहवासात काल जावा असं वाटतं, पण ती चांगली माणसं भेटत नाहीत आणि नको तीच सोंग सकाळीच तोंड दाखवल्याशिवाय राहत नाहीत. ज्याचं तोंड कधीच पाहून येतो पहिला भेटतो आणि तो कुठून पिढा समोर आली कोण असतो. नेहमी आपल्या जीवनात असं अपेक्षे विरुद्ध घडत राहत, तर हे असं का? दुःखाची आपण अपेक्षा न करता दुःखाची प्राप्ती आपल्याला का होते? का असं
याचा शोध घेता घेता कधी कधी कीर्तनात प्रवचनात याचं उत्तर मिळतं. काय उत्तर मिळतं? जे चांगलं करतात त्यांचं चांगलं होतं, जे वाईट करतात त्यांना वाईट भोगाची पाळी येते. चांगल्याचं फल चांगलं आणि वाईटाचं फल वाईट. आपण जर चांगलं केलं तर आपल्याला चांगलं फल प्राप्त होईल, आपण जर वाईट केलं तर आपल्याला वाईट भोगण्याची पाळी येईल, असं उत्तर ऐकायला मिळतं. पण हे उत्तर पारमार्थिक जीवनातल्या मनुष्याला थोडस कमतरतेचं वाटतं. कसं? जे वाईट करतात त्यांना वाईट भोगण्याची पाळी येईना का? ते वाईटच करतायत, पण मी तर वाईट करत नाही, मग मला वाईट भोगण्याची पाळी का येते? हा तो विचार करू लागतो. आणि या त्याच्या विचाराच्या धामधुमीत काही नास्तिक डोमकामुळे नेमके भेटतात आणि ते त्या पारमार्थिक मनुष्याच्या दुःख क्षतेवर नेमकी टोच मारतात. पारमार्थिक मनुष्याच्या जीवनात जर काही दुःखाचे प्रसंग घडले, काही वाईट जर घडलं, तर हे बिगर निमंत्रणाचे तिथं पोहोचतात आणि त्या पारमार्थिक मनुष्याला म्हणतात का हो तुम्ही तर इतका देवदेव करता, तुम्ही इतका परमार्थ करता, ही वारी ती वारी, हा सप्ताह तो सप्ताह, हे कीर्तन ते कीर्तन, सारखा तुमचा परमार्थ चालू आहे, देवदेव चालू आहे, मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? तुम्हाला रोग का व्हावा? तुमचं धंद्या दिवाळ का निघावं? तुमच्या घराला का लागावी? तुमच्याच द्राक्षाच्या बागेवर नेमका गाराचा पाऊस का पडावा? तुम्ही देवदेव करताना, परमार्थ करताना, मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? मग आम्ही नाही बरे, कधी आळंदीला जात नाही, पंढरी चुकून पाहत नाही, आमच्या गावात सप्ताह बसतो पण त्याचं तोंड आम्ही अजून पाहिलेलं नाही. आम्ही काहीच करत नाही तरी आम्ही कसे काय मजेत आहोत? आम्हाला पडसं नाही का, खोकला नाही. आणि तुम्ही देवदेव करता, परमार्थ करता, मग तुमच्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का? याचा अर्थ लक्षात घ्या, या देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. याच्यावरच जर अवलंबून असत तर तुम्ही हे करून दुःखात का आणि आम्ही हे काहीच न करता आम्ही मजेत का? असा त्यांनी युक्तिवाद पुढे मांडल्यानंतर हाही पारमार्थिक ढेलाकाचा जर असला तर तोही म्हणतो खरंच नाही तर काय, इतका आपण मरमर मरावं, धर्माने नीतीने सत्याने चालावं, तरी आपल्या जीवनात हे दुःखच. आणि हे कसे वागतात, काही खातात, काही पितात, काही करतात, तरी हे मजेत का आणि आपण दुःखात का? हे म्हणतात तेच तर खरं नाही का, देवदेव करण्यावर काही अवलंबून नाही. असा संदेह निर्माण होऊन तो पारमार्थिक परमार्थ पथापासून विचलित व्हायला पाहतो, बाजूला जाण्याच्या विचाराकडे वळतो. अशा त्या पारमार्थिकाला तुकोबाराय आजच्या अभंगातून फार मोठा धीर देतात. तुकोबाराय म्हणतात भल्याग्रस्ता, तू सदाचरणाने जीवन जगत असतानाही तुझ्या जीवनात जो दुःखाचा भोग घडतो आहे हा कोणत्या कर्माचा, हे तू नीट लक्षात घे. तू आता जे सत्कर्म करतो त्याचा हा वाईट भोग नाही. मग हा वाईट भोग जो प्राप्त होतोय हा कसला? तर तुम्ही पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा, कि ज्याला संचित म्हणतात, त्या संचिताचा हा भोग प्राप्त होतो आहे. काय म्हणता हो? खरच तुकोबारा म्हणतात अरे संचिता शिवाय तो भोग घडतच नाही, हेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. भोग तो ना घडे संचिता वाजो Thank you.
तो बार आहे त्या पारमार्थिक मनुष्याला आपल्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का येतात हे समजावून देत आहेत. बाबा हा भोग जो तुझ्या जीवनात घडतो आहे हा तू चालू करतो त्या कर्माचा नाहीये, हा तू पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे की ज्याला संचित म्हणतात त्या संचिताचा हा भोग आहे. संचिताचा भोग नक्की. अरे संचिताशिवाय तो भोग घडतच नाही. भोग तो न घडे संचिता वाचून इथे निषेध मुखाची भाषा दुखभराय वापरतात. या भाषेला फार महत्व आहे. वक्ता जे विधान करतातो त्या विधानाच्या दोन पद्धती आहेत, एक विधिमुखाचं विधान आणि दुसरं निषेध मुखाचं विधान. या दोन्ही विधानातला अर्थ एकच आहे, अर्थात काही फरक नाही. परंतु विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेध मुखाच्या विधानाला अधिक प्राधान्य आहे, अधिक महत्व आहे. विधिमुखाच्या विधानामध्ये पर्याय दुसरा निघू शकतो, परंतु निषेध मुखाच्या विधानामध्ये पर्याय सगळे वजा होऊन त्याच एकाची निश्चितता असते. विधिमुखाच्या विधानात पर्याय वेगळा येतो. आता याच अभंगातलं विधान आहे भोग संचिताशिवाय घडत नाही, हे निषेध मुखाचं विधान आहे. विधिमुखाचं विधान तुकोबारांचं आहे असं, भोगणे ते फळ संचिताचे. भोग आपल्या जीवनात घडतो हे आपल्या संचिताचं फळ आहे, हे विधिमुखाचं विधान आहे. आणि आजच्या अभंगातलं विधान हे निषेध मुखाचं आहे की भोग हा संचिताशिवाय घडत नाही. पण विधिमुखाच्या विधानात आणि निषेध मुखाच्या विधानात अर्थ जरी एकच असला, भोगणे ते बळ संचिताचे याचा अर्थ काय, भोग संचिताने प्राप्त होतो. आणि भोगतो न घडे संचिता वाचून याचा अर्थ काय, भोग संचिताने प्राप्त होतो, संचिताशिवाय प्राप्त होत नाही. म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे की भोगाला कारण संचित. पण विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेध मुखाच्या विधानाला प्राधान्य. विधिमुखाच्या विधानामध्ये संदेह असू शकतो, अन्य भिन्न त्याचं कारण असूही शकतं, पर्याय दुसरा येऊ शकतो. पण निषेध मुखाच्या विधानात पर्याय सगळे वजा आणि त्याचीच निश्चितता असते. आपल्याला उदाहरणाने सांगतो म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल. एक जण मुलाला माझं अमकामक काम आहे हो काय करावं, तो म्हणतो तुम्ही गणपतरावकडे जा ते तुमचं काम करतील. हा मुलाला गणपतरावचा आपला परिचय नाही हो, परिचय नाही हो नाही, मा असं करा माधवरावकडे जा ते तुमचं काम करतील. आता गणपतराव गेला का, आता कोण आला, माधवराव आला. माधवराव तुमचं काम करतो, तो म्हणतो अरे माधवराव काय काम करणार आमचं, माधवरावचा आमचा 36 आकडा, तो आमच्या विरोधातला, तो आमचं काय काम करणार आहे असं. मग बळवंतरावकडे जा ते तुमचं काम करतील. गेला का माधवराव, गेला. आता कोण आला, बळवंतराव आला. म्हणजे विधिमुखाच्या विधानात तो नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा असा पर्याय निघू शकतो. परंतु निषेध मुखाच्या विधानामध्ये पर्याय सगळे वजा आणि त्याच एकाची निश्चितता असते. का माझा अमुक काम आहे काय करावं, तो म्हणतो तुम्ही केशवरावकडे जा ते तुमचं काम करते. अहो केशवरावचा आपला परिचय नाही, परिचय असो अगर नसो, केशवराव शिवाय हे काम होणार नाही. केशवराव शिवाय होणार नाही या म्हणण्यातून काय अर्थ स्पष्ट झाला, केशवरावला सोडून तुम्ही कोणाकडेही गेले तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे बाकी सगळे वजा, काम करणारा एकमेव केशवराव निश्चित झाला. म्हणजे निषेध मुखाच्या विधानातून पर्याय सगळे वजा होतात आणि त्याच एकाची निश्चितता. तसा आजच्या अभंगातून तुकोबारा म्हणतात संचिताशिवाय भोग घडत नाही, याचा अर्थ असा की संचिताशिवाय भोगाला जबाबदार दुसरं कोणीच नाही. भोगाला एकमेव कारण म्हणजे संचित. संचित म्हणजे काय आपल्याला सांगतो, कर्माचे तीन प्रकार आहेत, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. क्रियमान कशाला म्हणतात, चालू करतो ते. वर्तमानकालीन क्रिया याला म्हणायचं क्रियमान, केलं जाणार ते क्रियमान. तुम्ही आता ऐकत आहात, मी आता बोलतो आहे,
हे आपलं क्रियमान कर्म चालू आहे. संचित कशाला म्हणतात? करून ठेवलेला साठा, स्टॉक, त्याचं नाव संचित. संचित शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे आणि ची चिनोती हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे गोळा करणे, एकत्र करणे. म्हणजे चांगल्या प्रकारे गोळा करून ठेवलेलं त्याचं नाव संचित. आणि तिसरा आहे प्रारब्ध. प्रारब्ध शब्दामध्ये प्र आणि आ हे दोन उपसर्ग आहेत आणि रभ हा धातू आहे. रभचं रब्धवंत म्हणजे चांगल्या प्रकारे भोगायला ज्याचा आरंभ झालेला आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. तर हे जे तीन कर्म आहेत यापैकी भोग जो आपल्याला प्राप्त होतो हा कोणत्या कर्माचा? तर तुकोबारा म्हणतो तो संचिताचा. संचिताने हा भोग प्राप्त होतो आहे, क्रियमानाचा भोग नाही. म्हणजे आपण आता जे करतो त्याचा हा आताचा भोग नाहीये, हा पूर्वी करून ठेवलेला कर्माचा आहे. आणि आता जे आपण करत आहोत हे संचितात जमा होणार आणि मग ते पुढे आपल्याला भोग द्यायला येणार. जसा क्रॉस चेक खात्यात जमा होतो आणि नंतर मग तुम्हाला तो काढता, तस आपण जे जे काय करतो ते संचितात जमा होत असत आणि संचितात जमा झालेलं ते मग पुढे भोग द्यायला येत असत. नाथ महाराजांनी म्हटलंय केले कर्म झाले तेच भोगा आले. इथे तीन क्रियापद आहेत, केले, झाले, आले. पहिल्यांदा तुम्ही ते कर्म केलं ते संचितात जमा झालं मग पुढे ते भोग द्यायला आलं. तेव्हा क्रियमानाचा भोग नाही, भोग हा संचिताचा आहे. आणि आपण आता जे करतो हे पुढे भोगायला मिळणार आहे. आपण बहुसंख्य शेतकरी आहात, शेतकऱ्यांच्या भाषेत तुम्हाला समजून देतो. आपण शेतात जी पेरणी करतो, पेरणी, त्या पेरणीला म्हणायचं क्रियमान कर्म. आणि नंतर पीक तयार झाल्यावर जे आपण कापतो, मळणी यंत्रात घालतो, त्यानंतर जे तयार झालं ते बलदात, पोत्यात, पेवात आपण साठवून ठेवतो. तर जे साठवून ठेवतो त्याला म्हणायचं संचित. आणि त्यातून दोन पायल्या काढून जे गिरणीत दळायला पाठवलेले आहे त्याला म्हणायचं प्रारब्ध. मला सांगा, आज जी आपण भाकरी खात आहोत ही आज पेरलेल्या धान्याची खातो का? आज पेरलेलं आपल्याला आज खायला मिळत नाही. आपण मागे पेरलेलं, तयार झालेलं, ते साठून ठेवलेलं त्याच्यातलं काढतो आपण आणि मग त्याची आज आपल्याला भाकरी खायला मिळते. आणि आज जे आपण पेरलेलं आहे आपल्याला पुढे खायला मिळणार आहे. तसं आज जे आपण कर्म करतो त्याचा आज भोग नाही. आणि आज करतो त्या कर्माचा लगेच जर भोग झाला असता तर सुखदुःखाचा व्यभिचार झाला नसता. जो सुखदुःखाचा व्यभिचार दिसून येतो याला कारण आहे की जो भोग आहे तो संचितातला आहे, क्रियमानातला नाही. सुखदुःखाचा व्यभिचार म्हणजे कसा दिसून येतो? काही माणसं चांगलं वागतात पण वाईट भोगताना दिसत आहेत, काही माणसं वाईट वागतात पण चांगलं भोगताना दिसत आहेत. वाईट वागतात पण मजेत आहेत, आनंदात आहेत. आणि काही माणसं चांगली वागतात पण ते दुःखात आहेत. मला सांगा, चांगल्याचं फल वाईट आहे का? आणि वाईटाचं फल कुठे चांगलं असू शकतं का? वाईटाचं फल कधी चांगलं असू शकत नाही, चांगल्याचं फल कधी वाईट होऊ शकत नाही. मग वाईट करूनही वाईट भोगताना दिसत आहेत असं दिसत नाही, वाईट करून चांगलं भोगताना दिसत आहेत काही काही, आणि काही काही चांगलं करून वाईट भोगताना दिसत आहेत. याचा अर्थ चांगल्याचं वाईट फल नाही आणि वाईटाचं चांगलं नाही, पण चांगलं करून वाईट भोगताना दिसत आहेत, वाईट करून चांगलं भोगताना दिसत आहे. याचा अर्थच असा भोग क्रियमानाचा नाही, हा पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे की ज्याला संचित म्हणतात त्याचा भोग प्राप्त होतो. महाराज, मग असा भोग जर आपल्या जीवनात प्राप्त झाला तर आम्ही काय करावं?
करावे ते मन समाधान आम्ही चांगलं वागू नाही वाईट भोग जर आम्हाला प्राप्त होत असेल तर अशा वेळेला आम्ही काय करावं तुकोबारा म्हणतात काय करावं करावे ते म्हणे समाधान मनात ते समाधान करून घ्यावं समाधान जो भोग होईल त्यात समाधान हो समाधान का बर तो भोग आम्ही बदलू शकत नाही का टाळू शकत नाही का तुकोबारा म्हणतात नाही समाधान करायला सांगतात तुकोबारा जे घडेल जो भोग आपल्याला प्राप्त होईल त्यात तुम्ही समाधान माना आणि समाधानाने आनंदाने तो भोग भोगा होईन तो भोग भोगीन आपला जो भोग प्राप्त होईल तो समाधानाने भोगा त्यात समाधान माना समाधान का मानायचं बरं तुको बरं आहे त्याच्या दोन कक्षा मी आपल्याला सांगतो समाधान का मानायचं पहिली कक्षा ही जो भोग संचितानुसार आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याच्यात आपण बदल करू शकत नाही तू म्हणाल का नाही आपली जर पुढच्या लोकांची चांगली मैत्री असेल वर्षाशी चांगले संबंध असले तर आपल्याला टाळता येऊ शकतात काही गोष्टी आमच्या वरपर्यंत चांगले संबंध आहेत टाळता येणार नाही का नाही भोग संचिताचा प्राप्त होणारा भोग हा टाळता येत नाही कुठपर्यंत संबंध आहेत तुमचे मुख्यमंत्र्यापर्यंत मी म्हणतो नाही पंतप्रधानापर्यंत असू द्या संबंध पण ते पंतप्रधानही आपला भोग टाळू शकत नाहीत चुकू शकत नाही का त्यांनाच त्यांचा चुकवता येत नाही तर आपला कुठून चुकवणार पंतप्रधानांनाही आपला भोग चुकवता येत नाही ते तुमचा आमचा काय चुकवणार आपल्या देशात घडलेल्या दोन दुर्दैवी घटना आहेत आपल्या देशातले दोन पंतप्रधान मारले गेलेत पहिल्या इंदिराबाई बरं त्यांना कोणी मारलं शत्रूने त्यांचे अंगरक्षक जे होते त्यांनीच त्यांच्या सुरक्षेकरता ज्यांना ठेवलं होतं त्यांनीच इंदिराबाईला मारलं बरं दुसरे राजीव गांधी त्यांना कोणी मारलं हार घालायला आलेले हार घालायला आलेल्यातूनच तो प्रकार घडला ना हार घालायला आलेला आपला शत्रू असतो का पण हार घालायला आलेल्याकडूनच राजीव गांधी मारले गेले महाराज त्या काळात काही काही कीर्तनकार हार घालून घ्यायला घाबरत असत काय होईल काय आपलंय बन पंतप्रधानांना त्यांचा भोग चुकला नाही ते आपला काय चुकवणार कोणालाच चुकवता येत नाही ज्ञानोबरांचा एक प्रसिद्ध अभंग आहे त्यात सर्व मोठ्यांची दिवाळी ज्ञानोबरांनी जाहीर केलेली आहे की त्यांनाही आपला कर्मभोग कसा भोगावा लागलाय कुणी टाळू शकत नाही स्वैराचारी जीवन जगणाऱ्या माणसांना उद्देशून ज्ञानोबरांचा तो अभंग आहे तुकोबारा म्हणतात अरे मूर्ख ज्ञानोबरा म्हणतात अरे मूर्ख मनुष्य तू स्वैरवर्तन करतोस कसही वागतोस काही करतोस पण तुला काय वाटतंय केलेलं कर्म संपलं नाही हे तुला भोगावं लागणार आहे पुढे लक्षात घे कसं काय म्हणजे नियमच आहे कर्म भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही ते भोगावंच लागतं मी अस तू कसा आहे अस कोणाला ते कर्म चुकत नाही अवताराधिक देवांना देखील ते चुकवता आलं नाही
ज्ञानोबरांचा प्रसिद्ध अभंग आहे, परियेसी गव्हारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंधले शारंगधर झाला पुरंदर सहस्रनयन। भिल्ले विंधले शारंगधर, जराव्याद बाण मारतो भगवान श्रीकृष्णाला निजधामाला जावं लागतंय। कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीतादेवी, दशरथाला हे राम करत मरावं लागलं। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र त्यांनाही वनवासाला जावं लागलं। वास्तविक राज्याभिषेक ठरला होता, बरं मुहूर्त पाहिला होता की नाही, बरं मुहूर्त साधा काय काढीव होता काय, आता काढीव मुहूर्त फार निघतात बर का, लग्नाचे दिवस संपूर्ण लग्न चाललेलीच आहेत, कुठून मुहूर्त निघतात कोणास ठाऊक। बरं मुहूर्त काढणारे साधे नव्हते, साक्षात कुलगुरु वशिष्ठ मुनी, त्यांनी राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला। पण राज्याभिषेक झाला का नाही, जो पाय राजसिंहासनावर चढायचा तोच पाय वनाच्या रस्त्याला लागला। कर्मे श्रीराम वनवासा गेला, कितीही शुभग्रह असले काय करतील कर्माच्या पुढे, किम कुर्वंती शुभाग्रहा वशिष्ठ दत्त लग्नश्च राम किम भ्रमते वनम। वशिष्ठाने मुहूर्त काढूनही रामाला वनाला का जावं लागलं, कर्म कारणी राम प्रभूंना कर्मभोग चुकला नाही। बरं वनात गेल्यानंतर तिथं तरी समाधान का, वनात गेले पर्णकुटी बांधून राहू लागले, तिथे तो कुत्रा आला आणि सीतामातेला घेऊन गेला। कोण कुत्रा? रावण। माझी भाषा नाही तुकोबऱ्यांची भाषा आहे, देखून सुनाट घेऊन आले सुनेवो, सुने म्हणजे कुत्रा, सुनाट पायलन घेऊन आला। वियोग घडला सीतादेवी, बरं दोनदा वियोग झाला यांच्या जीवनात, हा पहिला वियोग रावण घेऊन जातो आणि दुसरा वियोग पुन्हा झालेला आहे। ज्यावेळेला लंकेवर जय प्राप्त करून आले, अयोध्येला आले, राज्याभिषेक झाला, रामप्रभूंचं राज्य सुरू झालं, पण त्यानंतर एक धोबी उठला आणि तो म्हणला मी काय तो राम आहे का, 6 महिने दुसऱ्याच्या घरी राहिलेली बायको घरात घ्यायला, हे धोबी बोलते। पूर्वी एक धोबी होता, आता फार झालेत कि जे राम प्रभूंच्या चरित्रावर शंका घेत आहेत, विठ्ठल गुप्तचर खात्यातर्फे प्रभूंच्या कानावर हे उद्गार गेले। रामप्रभूंनी लगेच लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा अरे रथ जोड आणि या सीतेला अरण्यात नेऊन सोड। लक्ष्मणाने सीतेला अरण्यात वाल्मिकी ऋषीच्या आश्रमाजवळ नेऊन सोडलं आणि मग तिथे लव आणि कुश जन्माला आलेले आहे। वियोग घडला सीतादेवी, रामाला सीतेचा वियोग आणि सीतेला रामाचा वियोग, हे दोन वियोग आहेत दोघांचे। तो दोघांची कोणती कर्म कारणीभूत आहेत, याच्यात शिवपुराणात योग वासिष्ठात याच्या कथा आलेल्या आहेत, आपल्याला सांगायला आता वेळ नाही। तर अवतारादिक देवांना कर्म भोग चुकला नाही तो तुम्हाला चुकणार आहे का, भोगावाच लागणार। तर रडत भोगण्यापेक्षा करावे ते मनी समाधान, चुकू तर शकत नाही, भोगावाच जर लागणार आहे तर करावे ते मनी समाधान, समाधान माना। काही हो, जे होईल जे घडेल त्यात समाधान मानायला शिकाय, काही हो, दिवाळं जरी आपलं निघालं तरी समाधान मान। तुकोबऱ्यांनी मानलंय की नाही, बरे झाले देवा निघाले देवा, बरे बायको जरी मेली आपली मरू नये कोणाची, पण यदा कदाचित मेलीच तर समाधान मानायला शिका। तुकोबऱ्यांनी समाधान मानले, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले देवे माये विरहित केले। जसा भोग आपल्याला प्राप्त झाला असेल त्यात समाधान माना, तिचं आयुष्य जोपर्यंत होतं तोपर्यंत ती बिचारी राहिली,
तिचं आयुष्य संपलं, ती गेली. तुकोबारा म्हणतो समाधान मान, पण माणसं समाधान मानत नाही ना, औरडत बसतात. अशी होती आणि तशी होती. मला सांगा रडत बसण्यात उपयोग काय? रडून कोणाची बायको परत येणार का? रडून जर कोणाची बायको परत येणार असेल तर आमचं सर्व टाळकऱ्यांचं सहकार्य. कशाला रडायला? आपण पाचव्या पट्टीत रडू. मग परत येईल का? मग रडून जर परत येणार नाही तर रडून उपयोग काय? आयुष्य होत तोपर्यंत ती राहिली. आयुष्य जन्माला येतानाच आयुष्य ठरलेलं असत. हा कर्मविपाक आहे. तत्र कर्मविपाक स्त्रीविधा जात्यायुर्भोगः. जन्म प्राप्त होणं, आयुष्य प्राप्त होणं आणि त्या आयुष्यातल्या कालखंडात भोग तसे प्राप्त होणं हे कर्म ठरलेलं आहे. म्हणून जो जसं आयुष्य घेऊन आलेला आहे तोपर्यंत तो राहण. आयुष्य संपलं की त्याला जावं लागणार. म्हणून जोपर्यंत संबंध होतो तोपर्यंत आयुष्य संपलं. ती बिचारी निघून गेली. तीच पहिली जायला असंही सांगता येत नाही. कधी याचा फुटबॉल फुटल, कधी कोण अगोदर जाईल हे सांगता येत नाही. तर कर्म विपाक आहे त्याप्रमाणे जसं आयुष्य असेल त्याप्रमाणे. म्हणून त्याच्यात तुम्ही बदल करू शकत नाही. मग घडणारच जर आहे तर जे घडलंय त्याच्यात समाधान माना. करावे ते मने समाधान.